नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे कालच एक व्हिडिओ केलेला आहे आज पुन्हा करतो आहे कारण जरा काल पासून जरा बऱ्याच जातकांचे फोन यायला लागले रक्षाबंधन कधी करायचं आहे राखी पौर्णिमा कधी साजरा करायचा आहे असे बऱ्याच जणांचे फोन यायला लागले मी पण जरा शोध लावा लागलो की हा काय चालला आहे प्रकार म्हणून म्हटलं जरा व्हिडिओ करूनच सगळ्यांना सांगावं बऱ्याच चॅनलवाले सांगतात की भद्रा काळ आहे शुभ काळ नाही आहे मग त्याच्यानंतर अगदी संध्याकाळी साडेपाच ते सहा या दरम्यानच तुम्ही राखी बंधन राखी बांधायची आहे रात्री नऊ नंतर राखी बांधायची आहे म्हणजे हे जरा बघून मी अभ्यास केला अभ्यास केल्यानंतर माझ्यासमोर जे आलं ते मी तुमच्यासमोर मांडणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्यावरती तुमची शंका सुद्धा यातून दूर होऊन जाणार आहे त्यामुळे कुठलीही काळजी करू नका पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर तुमचं तुम्ही सुद्धा ठरवू शकता की काय करायचं या दरम्यान ओळवे आपल्या व्हिडिओकडे भद्राकाळ आणि रक्षाबंधन राखी पौर्णिमा कधी साजरी करायची अशा पद्धतीनं बरेचसे व्हिडिओ सध्या चालू आहेत नावातच आहे राखी पौर्णिमा म्हणजे श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला आपली नेहमी राखी पौर्णिमा येते बरोबर आहे पौर्णिमा जेव्हा येते त्यावेळेला ह्या हा एक शोध कोणी सांगत नाही दर पौर्णिमेला विष्टीकरण नावाचं हे करण प्रत्येक पौर्णिमेला येत असतं हे कोणी आत्तापर्यंत सांगितलेलं नाही आहे मागच्या वर्षीचे सुद्धा जर व्हिडिओ बघितले तर परत हाच प्रश्न भद्राकाळ परत राखी पौर्णिमा कधी साजरी करायची बावीस साली बघितलं तोच प्रश्न एकवीस साली बघितला तोच प्रश्न अभ्यास जर केला व्यवस्थित तर आपल्याला समजून येतं की प्रत्येक पौर्णिमेला विष्टीकरण हे येतं आता पंचांगमध्ये सगळे तिथी वार नक्षत्र करण योग सगळं दिलेलं असतं त्यामधलं एक करण जे आहे ते विष्टीकरण आहे विष्टीकरण म्हणजे भद्राकाळ असं ज्योतिषशास्त्रामध्ये ओळखलं जातं ह्याचा इतका लोकांनी सध्या ह्या घडीला भाऊ करून ठेवलेला आहे की काळामध्ये मान्य आहे की द धार्मिक विधी करायचे नसतात चांगल्या गोष्टींची सुरुवात करायची नसती वास्तुशांत करायची नसती ग्रहप्रवेश करायचा नसतो परंतु हे सगळे धार्मिक विधी झाले आणि आपला हा राखी पौर्णिमेचा हा सण आहे मित्रांनो लक्षात घ्या त्यामुळं लोकांच्यामध्ये इतका संभ्रम निर्माण झालेला आहे की केव्हा रा, करायचं किती वाजता करायचं आणि हे टायमिंगसुद्धा काय सांगतात अगदी संध्याकाळी साडेपाच ते सहापर्यंत राखी पौर्णिमेला दिवसभर जिथं सण असतो तिथं काही गोष्टी प्रॅक्टिकल शक्य आहेत का तुम्हाला मित्रांनो रात्री साडेनऊ वाजता सांगितले की राखी बांधायची आहे रात्री साडेनऊला कशा पद्धतीनं कार्यक्रम होऊ शकेल हा आपला पु फुर, पुढची गोष्ट अशी आहे भद्राकाळ थोडंसं भद्रा काळ म्हणजेसुद्धा तुम्हाला कळू दे भद्रा ही काय आहे शनी महाराजांची सखी बहीण आहे छाया ही तिची आई आहे ज्यावेळी तिचा जन्म झाला म्हणजे सूर्याचीच मुलगी आपण म्हणतो ज्यावेळी तिचा जन्म झाला तेव्हा ऋषीमुनी जे काही सगळे चांगले क म्हणजे जप वगैरे सगळे आहुती वगैरे देत होते शांती करत होते त्यावेळेला त्यांच्यामध्ये विघ्न तयार झाली आणि तरीसुद्धा ही जी बहीण शनीची बहीण आहे तिने ऐकली नाही आणि मग ब्रह्मदेवांनी शाप दिला काय तर तुझ्या कोणतेही तुझा, तुझा काळ ज्या वेळेला असेल त्यावेळेला कोण चांगले कार्यक्रम तुमच्यामध्ये सुरुवात करणार नाही असा ब्रह्मदेवांनी तिला शाप दिलेला आहे आता ह्याचं ट्रान्सफर हेनी काय केलेलं आहे की प्रत्येक राखी पौर्णिमेला लक्षात घ्या भद्रा हे काळ येणारच आहे प्रत्येक वेळेला हा व्हिडिओ आणि हे प्रश्न आणण्यामध्ये काय करणं आहे माझं असं मत आहे परत एकदा या ठिकाणी असं आहे दरवेळेला येतो ते ठीक आहे त्यानंतर वास्तुमुहूर्त वगैरे ह्या गोष्टी करायच्या सांगितली आता पुढचा एक प्रश्न असं झाला आहे तीस तारखेला करायची का एकतीस तारखेला करायची राखी पौर्णिमा आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार किंवा हिंदू धर्मानुसार ज्या दिवशी तिथी असते त्या दिवसाप्रमाणे केली जाते म्हणजे तिथीही धरली जाते सूर्योदयला जेव्हा जी तिथी असते पण या ठिकाणी काय झालेलं आहे सकाळी अकरा वाजता पौर्णिमा सुरू होती आणि सकाळी अकरा वाजताच विष्टीकरण विष्टीकरण हे सुरुवात होती म्हणजे आणि मग कोण सांगतं की शे पुच्छच्या वेळेला तुम्ही करून घ्या रात्री साडेनऊ नंतर तुम्ही करून घ्या माझं असं माझं पूर्ण तुम्हाला मत सांगतो कोणीही घाबरून जाऊ नका काही करू नका दिवसभर सं सकाळी अकरा वाजल्यानंतर तुम्ही केव्हाही राखी पौर्णिमा साजरी करू शकता आणि राखी पौर्णिमा साजरी करण्याचं कारण काय आहे सण साजरा करण्याचं कारण काय आहे बहीण भावांनी एकत्र यावं जर दोघांमध्ये काही समज गैरसमज असतील तर ते भेटून दूर व्हावेत हे त्याच्यामागचं मेन कारण आहे आता ह्या अशा सणामध्ये जर असं कोणी आढळं लावत हो असतील ह्यावेळी करायचं नाही रात्री दहा वाजता तुम्ही करा तर ह्या गोष्टी शक्य नाही आहेत मित्रांनो लक्षात घ्या आणि शास्त्राच्या दृष्टिकोनातून सुद्धा दर पौर्णिमेला येतो हे आपल्याला माहिती आहे त्यानंतर भद्राकाळ हा मकर राशीमध्ये आहे आणि मकर राशीमध्ये असल्यामुळे तो पाताळामध्ये आहे भद्राकाळ त्यामुळं पृथ्वीवरच्या लोकांना हे सण साजरा केल्यामुळं काही फरक पडणार नाही मनामध्ये कोणतीही शंका घेऊन कोणतीही गोष्ट करू नका पूर्ण स्वच्छ म्हणजे सुइच्छा चांगली इच्छा मनामध्ये धरा आणि राखी पौर्णिमा दिवसभर साजरी करा कोणतीही शंका घेऊ नका आणि जर तर तुम्हाला शंका असेलच तर काय करायचं आहे शंकराची उपासना करा अकरा वेळा ओम नम शिवाय जप करा राखी तुम्ही बांधण्यापूर्वी काही तुम्हाला अडचण येणार नाही बिनधास्तपणे राखी पौर्णिमा साजरी करा काहीही तुम्हाला होणार नाही नमस्कार